जळगाव जिल्ह्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जळगाव महानगर आणि साहस फाउंडेशन यांच्या वतीने शहरातील सफाई महिला कर्मचारी यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सारिता कोल्हे यांनी सगळ्या महिलांना हळदी कुंकवाचं वाण आणि साडी चोळी देऊन सन्मान केला. कोरोनाच्या काळात ज्या शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांचा यावेळी कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. फुलेंच्या इतिहासात एक गोष्ट सांगितली गेली होती की मी एक साडी त्या सोबत घेऊन जायच्या शिकवायला जाताना. त्याचं कारण असं होतं की रस्त्यावर त्यांच्यावर शेण फेकलं जायचं महिलांना शिकवता म्हणून. त्या तिथे गेल्यावर चांगली साडी नेसून शिकवायच्या आणि खराब साडी नेसून परत यायच्या. म्हणून मला ही संकल्पना सुचली की आज रस्त्यावर स्वच्छता कर्मचारी ज्या महिला आहेत, ज्या पुरुषांच्या बरोबरीने करोना असो महाराग असो काही असो न थकता न झुकता या शहराला अस्वच्छ ठेवत आहेत, अशा महिलांचा सत्कार करणं आणि सावित्रीबाई फुलेंनी समता आणि समभावाचं आम्हाला जे शिक्षण दिलंय, जे वडन दिलंय, त्याचं पालन करणं की कोणतीही उच्च नीचता या समाजामध्ये राहायला नको. म्हणून आम्ही आज आमच्या स्वच्छता कर्मचारी महिला भगिनींना सन्मानित केलं आहे, त्यांना हळद कुंकू लावून सन्मान दिलेला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भांगडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता कोल्हे, अंकुश कोळी यांसह अनेक जण यावेळी उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडी आणि साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मुख्यमंत्री यांनी 13 डिसेंबरच्या कॅबिनेटमध्ये 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका यांचा वाढदिवस महिला शिक्षिका दिन म्हणून करण्याचं नियोजन केलं आणि कायमस्वरूपीची कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी देखील घेतली. त्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही आज इथे राबवत आहोत आणि महिलांचा सत्कार त्या माध्यमातून केला जात आहे. सावित्रीबाई फुलेंमुळे महिलांना शिक्षणाची आणि शिक्षणाच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी मिळाली आणि म्हणून आज महिला आपल्याला सक्षम झालेल्या आणि खूप जबाबदारीने काम करताना दिसून येतात. या पद्धतीने धरणगावला देखील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने 80 शिक्षिकांचा पहिली ते कॉलेजपर्यंतच्या शिक्षिकांचा सत्काराचा कार्यक्रम देखील करण्यात आला आणि महिलांचा सन्मान करण्यात आला. सावित्रीताई फुले यांनी अनेक अडचणी सहन करून महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने महिला आघाडीत काय पूर्ण जग देखील सावित्रीताई फुलेंचे उपकार कधीही विसरू शकत नाही, कारण की त्यांच्यामुळे आम्हाला वाचा फुटली, त्यांच्यामुळे आम्ही सक्षम होऊ शकलो, त्यांच्यामुळे आम्ही ज्ञान प्राप्त करू शकलो आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवू शकलो. त्यामुळे आदरणीय सावित्रीताई फुले आणि त्यांना पुढे करणारे ज्योतिराव फुले यांचा पूर्ण समाजाला भरपूर आदर आहे. त्यांचा सन्मान जितका केला तितका कमी होईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची आठवण चिरस्वरूपी आपल्या स्मरणात राहणारी आहे आणि असे कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार घेत असतो आणि महाविकास आघाडीने देखील या महिला शिक्षक दिनाला मंजुरी देऊन कायमस्वरूपीच्या या दिनाचं महत्त्व वाढवलं, त्याबद्दल त्यांचे देखील जितकं कौतुक करावं तितके थोडेच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. News15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण, जळगाव.